काय आम्ही कल्याण पश्चिम मध्ये आमच्या उमेद घेतो की मागणी करत आहोत. आम्ही इथे काय मागणी करतो, इथे आमच्याकडे तीनदा शिवसेना हरलेली आहे म्हणून मागणी करतो. मी विधानसभा मागतो आहे, काम आहे, संघटना आहे, सर्व आहे. आम्ही आता एक आमची कोटिंग तयार होती विधानसभेची, आणि आमची कोटिंग ही आमची सभेला भेटणार, देवणीच्या भेटणार, आणि गरज पडली तर कामसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही या मुख्यमंत्री साहेबांना भेटू. पण ही सीट आम्ही मागणार, तर आमचा हक्क आहे. कार्यकर्ता यावेळेस कुठलेही मनधरणी करायच्या मानसिकतेने नाही. त्यांचे मला संपूर्ण म्हणजे संवाद कोण असतात की यावेळी आपण लढायचं लढायचो, त्यांच्यावर कोण शिकत नाही. त्यामुळे आपल्याला सर्वात म्हणजे या विनंती आहे की आम्ही तरी या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची उत्पन्न भेटी पाहतात आणि ती वेळोवेळी सिद्ध झाली. कार्यकर्त्यांची भावना आहे की या ठिकाणी गेल्या 15 वर्षापासून लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही विषयांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती समय निशाणीवरती या कार्यकर्त्यांना लढायला मिळालेलं आहे, आणि त्यामुळे त्यांनी त्यांची भावना, त्यांनी केलेलं काम याच्या जोरावरती व्यक्त केली. आणि अजूनही युतीची बोलणी चालू आहे. युतीच्या बोलणीमध्ये अनेक मतदारसंघ या त्याच्यामध्ये चर्चेमध्ये असतील. कदाचित कल्याण ग्रामीण हा सुद्धा मतदारसंघ चर्चेमध्ये असेल. या ठिकाणावरून 2 वेळा शिवसेनेचा पराभव झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कदाचित आजला बदली पाहिजे हा मतदारसंघ जर भारतीय जनता पक्षाला मिळू शकत असेल तर कार्यकर्त्यांनी मागणी करणे यात काही गैर काहीच नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ताकदीने काम करतात. ते आपण लोकसभेला पाहिलेलं आहे की या मतदारसंघामध्ये 1,53,000 मतं ही महायुतीच्या उमेदवाराला मिळाली आणि 86,000 आघाडी मिळाली. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून त्यांनी अशी मागणी करणे यात गैर काहीच. महायुतीचं सरकार आणि महायुती होतानाच नियम असा आहे ज्या ठिकाणी ज्या विधानसभेमध्ये ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला त्या विधानसभेमध्ये, बाकीच्या सगळ्या ठिकाणी जिथं आमदार आहे शिवसेनेचा आमदार जिथं शिवसेनेला मतदारसंघ, जिथं भाजपचा आहे तिथं भाजपला मतदारसंघ, जिथं अजितदादांची गाठच आहे तिथं अजितदादा, या ठिकाणी आमदारच नाही ना, या ठिकाणी आमदार मनसेच आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी शिवसेनेमध्ये हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी सुटलाच पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व, भारतीय जनता पार्टीचं काम, भारतीय जनता पार्टीची संघटनेची ताकद ही सगळी ताकद